कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फारूक शेख, मराठा महासंघाचे दास शेळके, मातंग समाजाचे युवराज पवार, सकलेश बाबुळगावकर, राकेश कलशेट्टी, मोहम्मद अली शेख यांची उपस्थिती होती. आपल्या निवेदनात कर्नाटक राज्यातील बंगळुरू इथं घडलेल्या घटनेला काही राजकीय व्यक्ती, अज्ञानी व्यक्ती अभ्यास नसताना या विषयाचा विपर्यास करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय बहुजन समाजवादी विचाराचे असताना आपल्या सर्व समाजाचे बांधव भारतीय आहेत याचा बोध घ्यावा. कोणी समाजात कोणत्याही समाजाविषयी अपशब्द वापरत असेल तर शासन प्रशासनानं त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान दास शेळके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी केली. तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही घटना अत्यंत छोटी आहे असं जे वक्तव्य केले ते मूर्खपणाचं वक्तव्य आहे. तसं बघायला गेलं तर त्यांचा जो आज आता कारभार जो चालू आहे तिथं कर्नाटकमध्ये, तर मोदी सरकारनं ताबडतोब तिथलं शासन बरखास्त करावं आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी. आणि काही समाजकंटक लोक महाराष्ट्रात सुद्धा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर बसवेश्वर महाराज किंवा इतर जे काय तिथं योगदान दिलेलं आहे त्यांची सुद्धा विटंबनाचे काही प्रकार घडलेले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. कुठल्याही समाजाचे जे काही वीर पुरुष झालेले आहेत त्यांची विटंबना केल्याने त्यांचे विचार पुसले जाणार नाहीत किंवा त्यांच्या कामाची उंचीसुद्धा कमी होणार नाही, तर असले दुर्दैवी प्रकार थांबावेत. आणि हे थांबण्यासाठी शासन गंभीर असणं खूप अत्यंत गरजेचं आहे. शासन मजबूत होऊन राहणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना विचून काढून कठोर कारवाई केल्याशिवाय असे प्रकार महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा थांबणार नाही.